निवडणुका कोणत्याही असो सांगोला मतदारसंघ हा कायमच चर्चेत असतो आता ही आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सांगोल्यात राजकीय हालचालींना वेग आलाय सांगोल्यातील प्रत्येक इच्छुक उमेदवाराने आपापल्या परीने तयारी करण्यास सुरुवात केली आहे त्यातच एक नाव विशेष चर्चेत आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचं शेतकरी कामगार पक्षाच्या बाबासाहेब देशमुख यांनी आगामी निवडणुकीत उतरण्याची जोरदार तयारी केली आहे तसंच इतरही वेगवेगळ्या पक्षांचे काही नेते निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत त्यामुळे आगामी विधानसभेची निवडणूक ही शिवसेनेच्या शहाजी बापू पाटलांना आव्हानात्मक असल्याचं बोललं जात त्याच अनुषंगाने सांगोल्यात नेमकी कोणाची हवा आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया राजकारणातल्या प्रत्येक अपडेटसाठी सरकारनामाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा दोन मतदार सांगोला तालुका आणि पंढरपूर तालुक्यातील भालवणी महसूल मंडळाचा समावेश होतो तर लोकसभेला सा सांगोला हा माढा लोकसभा मतदारसंघात मोडतो या मतदारसंघात मराठा आणि धनगर समाजाची मोठी संख्या आहे जवळपास ऐंशी टक्के मतदार हे या दोन समाजाचे आहेत विशेष करून धनगर समाजाची मतं ही या मतदारसंघात मोठी भूमिका बजावतात हा मतदारसंघ चर्चेत राहिला तो शेकापाचे आमदार गणपतराव देशमुख यांच्यामुळे गणपतराव देशमुखांमुळे गेली साठ वर्षे एकच पक्ष एकच झेंडा आणि एकच उमेदवार अशी ओळख सांगोल्याला मिळाली गणपतराव देशमुख यांनाही सांगोल्याचा परमनंट आमदार म्हणून बोललं जायचं आपल्या संपूर्ण कारकिर्दीत गणपतराव देशमुखांनी सांगोल्याच्या पाण्याचा प्रश्न उचलून धरला आणि त्या दृष्टीने प्रयत्नही केले परंतु आता देशमुख यांच्या नंतर सांगोला कोणाचा सा प्रश्न दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत उपस्थित झाला आणि त्यानंतर मोठी वाटाघाटी झाल्याचंही आपल्याला पाहायला मिळालं शेवटी हा मतदारसंघ शेकापाला गमवावा लागला परंतु हाच मतदारसंघ पुन्हा शेकापाकडे घेण्यासाठी गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी दंड थोपटले कोण आहेत डॉक्टर बाबासाहेब देशमुख डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे पहिल्यापासूनच राजकारणापासून दूर राहिले होते एम बी बी चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून रुग्णांची सेवा केली रवींद्रनाथ टागोर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कार्डियक सायन्स कलकत्ता या एन संस्थेत डॉक्टर अभय बंग व राणीबंग यांच्या मार्गदर्शनाखाली डी एन मिल या तीन वर्षाचा कोर्स करीत असताना जवळजवळ पाच हजाराहून अधिक लोकांची एनजीओप्लास्टी आणि पेसमेकर बसवण्याचे यशस्वी काम केलं एम डी करत असताना नॅशनल लेवलचे दोन पेपर प्रसिद्ध केले तसंच इंटरनॅशनल जर्नलमध्ये तीन पेपर प्रसिद्ध केले आणि दक्षिण कोरियामध्ये भरलेल्या इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये दोन हजार एकवीस मध्ये पेपर देखील प्रेझेंट केला तसंच दोन हजार एकोणीस मध्ये कलकत्ता येथे उद्भवलेल्या वादळात आदिवासी बांधवांना मदत कार्य करण्यात सक्रिय सहभाग घेतला जेव्हा गणपतराव देशमुख यांचं निधन झालं तेव्हा बाबासाहेब हे पुन्हा सांगोल्याला आले अतिशय बुद्धिमान शांत आणि समाजात एकजीव होणारा हा तरुण गणपतराव यांच्या स्तरातील नेते आणि कार्यकर्त्यांना भावला आणि इथूनच सांगोल्याच्या जनतेने बाबासाहेबांना एक प्रकारे पाठिंबा दर्शवला सांगोला मतदारसंघातील सध्याची आव्हाने सांगोला हा तालुका पाण्यासाठी कायमच झगडत राहिला माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर दोन हजार एकोणीस ला माण नदीवरून टेंबू भेसळ योजनेअंतर्गत पाणी आणलं सध्या काही भागातच पाणी आहे परंतु बऱ्याचसा भाग अजूनही कोरडाच आहे त्यामुळे जो कोणी इथे लोकप्रतिनिधी असेल त्याला याच समस्येवर आधी काम करावं लागेल राजकीय आव्हाने सांगोला तालुका कायमच शेतकरी कामगार पक्ष म्हणजे शेकापचा बाले किल्ला राहिलाय गेल्या साठ वर्षात या मतदारसंघात केवळ तीन वेळात शेकापच्या पर उमेदवाराचा पराभव झालाय अकरा वर्ष गणपतराव देशमुखांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं असल्याने या मतदारसंघात देशमुखांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत बाबासाहेब देशमुख यांच्या मागे हा वर्ग उभा राहणार असल्याचं बोललं जात आहे बाबासाहेब देशमुखांपुढे आव्हान असेल ते युतीचे विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील यांचं सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्याने शहाजी बापू पाटील सध्या तालुक्यात प्रचंड निधी आणतायत तसंच त्यांनी विकास कामांवर लक्ष देखील केंद्रित केले त्यामुळे देशमुखांपुढे हे मोठे आव्हान हे शहाजी बापू पाटीलच असतील शाहजी बापू हे याआधी देखील एकदा आमदार झालेत आणि त्यामुळे नाही म्हटलं तरी त्यांची या मतदारसंघावर पकड आहे असं असलं तरी हे विसरून चालणार नाही की शहाजी बापू पाटील यांना दोन हजार एकोणीस ला निवडून येण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते दीपक आबा साळुंके यांनी मदत केली होती तरीही शहाजीबापू पाटलांचा केवळ सातशे मतांनी विजय झाला होता या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून दीपक आबा साळुंके इच्छुक असल्याचं बोललं जात आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीने सांगोल्यातून उमेदवारी जाहीर केली होती साळुंके यांच्या उमेदवारीला आक्षेप घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही उमेदवारी रद्द केल्याचं जाहीर केलं या निवडणुकीसाठी सांगोल्यात राष्ट्रवादीचा पाठिंबा शेकापचे उमेदवार डॉक्टर अनिकेत देशमुख यांना असल्याचं जाहीर केलं होतं त्यामुळे साळुंके यांनी या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता परंतु आता आगामी निवडणुकीत दीपक आबा यांनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली तसंच इतर पक्षांची म्हणजे भाजप ठाकरे गटाची ताकदही नगण्य आहे तर काँग्रेसच्या या मतदारसंघात स्वतःची अशी पारंपारिक मत आहेत त्यामुळे शेकापला या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आणि राष्ट्रवादीचेच आव्हान असेल शेकाप आता या निवडणुकीत कोणाला तिकीट देते यावरही बरच अवलंबून असेल दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत गणपतराव देशमुखांनी निवृत्ती घेतल्यानंतर शेखापने अनिकेत देशमुख यांना तिकीट दिलं होतं परंतु त्यावेळी शेकापला पराभवाचा सामना करावा लागला परंतु आता जर शेखापने बाबासाहेब देशमुखांना तिकीट दिलं तर नक्कीच निवडणूक चुरशीची होईल असं बोललं जातं त्यामुळे ये शेकाप येत्या निवडणुकीत बाबासाहेब देशमुखांसारख्या तरुण चेहऱ्याला संधी देऊन सत्ताधारी पक्षाच्या शहाजी बापूंना घाम फोडणार का हे पाहावं लागेल तुर्तास या बातमी तितकंच तुम्हाला ही माहिती कशी वाटली हा मला कमेंट करून नक्की कळवा सरकारनं मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका